भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन झालंय. वयाच्या 59व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या अनेक महिन्यांपासून पाटणी हे आजारी होते. तर कारंजा विधानसभेचे आमदार राजेंद्र सुखानंद पाटणी यांचं देखील निधन झालंय. आपण पाहतोय कारंजा विधानसभेचे आमदार राजेंद्र सुखानंद पाटणी यांचं निधन झालंय. त्यांनी वयाच्या 59व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अनेक महिन्यांपासून खरं तर ते आजारी होते. राजेंद्र पाटणी हे भाजपचे आमदार असून देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जायचे. पूर्वी शिवसेनेकडून विधान परिषद आणि विधानसभेत ते प्रतिनिधित्व करत होते.